पोलिस अटक के लिए अमरावती पोलिस नागपुर में ही कारवाई के लिए श्रीनिवास रेड्डी मेलघाट व्याघ्र प्रकल्पाचे निलंबित क्षेत्र संचालक दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणात रेड्डी आरोपी आहेत। गुन्हा दाखल झाल्यापासून रेड्डी हे फरार होते। दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणी श्रीनिवास रेड्डी यांना पोलिसांनी अटक केली आहे। अमरावती पोलिसांनी नागपूर मध्ये ही कारवाई केली आहे। श्रीनिवास रेड्डी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे निलंबित क्षेत्र संचालक आहेत। दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणात रेड्डी हे आरोपी आहेत। गुन्हा दाखल झाल्यापासून रेड्डी हे फरार होते। अखेर त्यांना आता नागपूरमधून अमरावती पोलिसांनी अटक केली आहे।